ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. वळूयात पुढच्या बातम्यांकडे. वर्धा जिल्ह्यात एका बालकाच्या मृतदेहाला शवविच्छेदन गृहात उंदरांनी कुरतडल्याचा प्रकार समोर आला. याबाबत मृत बालकाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. रेणकापूर इथं 2.5 वर्षीय गणेश निखाडे याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला होता. यानंतर त्याच्यावर पोस्टमार्टम करण्यात आलं. यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्याची बॉडी पाहिल्यानंतर उंदरांनी पूर्ण असं डॅमेज केली होती बॉडी. ते पाहून अक्षरशः चक्कर येत होते. नंतर आम्ही मग ग्रामीण रुग्णालयात काही अधिकारी त्यांना इन्फॉर्म केलं. त्यांना सुद्धा माहीत नव्हतं बॉडीसोबत असं झालं आहे. वैद्यकीय अधीक्षक यांचा या इथं भोंगळ कारभार या ग्रामीण रुग्णालयात सुरू आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मी त्यांना विनंती केली आहे. पीएम रूममध्ये डॉक्टर व पोलीस यांच्या व्यतिरिक्त कोणालाही जाण्याची परवानगी नसते. तसंच रुग्णाचे नातेवाईक जे त्यांची पीएम करण्याची इच्छा नव्हती आणि त्यामुळे हे मुद्दामच प्रकरण उकरून काढण्यात आले. 21 पंचनाम्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या जखमांचा उल्लेख नाही आणि डॉक्टर आणि पोलीस यांच्या व्यतिरिक्त कोणी जाऊ शकत नाही, त्यामुळे मी याबद्दल काही सांगू शकत. मृतदेहाच्या चेहऱ्यावर तोंडाच्या उजव्या बाजूला काही जखमा असल्याचे नातेवाईकांना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आक्षेप घेतला. आक्षेप घेतल्यानंतर पोलीस विभागाने मृतदेहाची इन्क्वेस्ट पंचनामा आणि त्यानंतर परत पंचनामा करून रितसरपणे माझ्याकडे त्यांनी अहवाल सादर केलेला आहे. सदरचा अहवाल हा माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक वर्धा यांच्याकडे व पुढील कारवाईसाठी पाठवण्यात येणार आहे. यामध्ये जर कोणी दोषी असतील तर दोषीवर कारवाईचा सुद्धा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक वर्धा यांच्याकडे सादर करण्यात येईल. बुलढाण्यात शेतीच्या वादातून चुलत भावानं 2 सख्ख्या भावांची हत्या केल्याची घटना घडली आहे. यावेळी 2 जण गंभीर जखमी देखील झाले. तर बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील सिंदखेडमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलं.